जायला काट काय लागतात रे जोरात. तर राम राम मंडळी, मी आज आलोय माळावर माझ्या आवडीचा रानमेवा खायला. रोज रोज त्या इमारती जंगलातला मेवा खाऊन माझं आता पित खवळले, म्हणूनच म्हटलं माझ्या आवडीचा रानमेवा खाऊन येऊया. चला तुम्ही पण माझ्याबरोबर रानमेवा हुडकून येऊया. आपण रानमेवा हुडकायला जायचं म्हटलं की ते जंगलातच जायला लागणार, आणि जंगलात काय कोणी संगमरवरी फरशा बसवलेल्या नाहीत, त्यामुळं तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे. काळजी म्हणजे काय तर अंगभर कपडे आणि पायात बूट वगैरे घातला पाहिजे, म्हणजे काट म्हणा एखादा साप म्हणा त्याच्यापासून सुरक्षितता, बाकी काय नाही. साधारण मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत का नाही सगळ्या प्रकारचा रानमेवा आपल्याला खायला मिळतोय. त्यापैकी बरेच रानमेवा असे आहेत की आपण बघितलेले असतात पण ते खायचं असतात हे आपल्याला माहीत नसते. त्यातलंच एक म्हणजे ही तोरणं, काटेरी झुडूप असते आणि त्याला मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे फळ लागायला सुरू होते. त्याची चव म्हणला तर पिठाळं गोड अशी चव असते, काटे भरपूर असतात त्यामुळे लय सावधपणे काढा लागते, नाहीतर हात काट्यानं भरतात तोरणं खायची लांबच. आणि ही तोरणं तोडल्यानंतर लगेचच खराब व्हायलासुद्धा सुरू होतात, त्यामुळे शक्यतो ही तोडल्या तोडल्या खाणं योग्य असते. तुम्हाला दिसत असेल पांढरं पांढरं झाले ती पिकल्यात म्हणायची, आणि तीच आपल्याला काढायची. कच्ची खाल्ली तर ती तुरट लागतात एकदम, पिकलेली सुद्धा थोडा तुरट लागतोच पण खायला एकदम चांगली. लहानांच्यापासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांना आवडेल असा हा रानमेवा आहे तोरणं. तर यातली बी जी असते ती सुद्धा काही लोक भाजून खातात, ती सुद्धा लय भारी लागते. बाजारात आलेला रानमेवा पैसे देऊन विकत घेऊन खाणं वेगळं, आणि स्वतः रानात जाणं काट्या कुट्यातनं जाऊन ते काढणं आणि खाणं त्यातली मजा आहे ती कुठं मिळणार नाही. मी आता करवंदाच्या जाळीजवळ आलो आहे, नाही तुम्ही म्हणशीला मोगऱ्याची फुलं काय खायला लागलाय. करवंदाचीच फुलं आहेत ती. साधारण आता मार्च महिन्यात ही करवंद लागायला सुरू झाल्यात, पिकायला थोडासा वेळ आहे, मे महिन्याच्या सुरुवातीला ती पिकलेली आपल्याला मिळणार आहेत. अशी मस्त ही करवंद सध्या कच्ची असली तरी त्याची चव जबरदस्त असते. असा एकच रानमेवा मी बघितला आहे आजपर्यंत की जो कच्चा असताना आपण खातोयच, पिकलेल्यावर सुद्धा खातोयच, अजून सुद्धा असतील माझी जर अशी माहिती कमी पडत असेल. पण करवंद आता हिरवी नेऊन मी चटणीच करणार आहे घरात मस्तपैकी भाकरीवर खायला. मी करवंद पानासकट तोडल्यात कारण त्याचा जो चीक असतो तो हाताला लागतोय आणि सगळं मग चिकट चिकट होते त्यामुळं. आणि आम्ही लहानपणी करवंद काढायचो, आणि हे पळसाचं जे झाड असते आपण आता जेवणाला पत्रावळी वगैरे आधी जी वापरायचो ती हीच पानं पळसाची, तर ह्या पानांचा मस्तपैकी द्रोण करायचा आणि त्या द्रोणात करवंद घ्यायची, म्हणजे जे काय आपण तोडलेलं आहे रानमेवा त्या पानात टाकायचं आणि घरापर्यंत घेऊन जायचं अशा प्रकारे. आणि ही आता तुम्हाला जी समोर छोटी 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 फळं दिसतात त्याला आम्ही चिकण्या म्हणतो आहे. तर ह्या हिरव्या आहेत त्या कच्च्या आहेत, आणि जे मध्ये मध्ये काळ्या काळ्या दिसते ना झालेले ते पिकले म्हणायचं. खायला एकदम गोड आणि रुचकर असतात. आत दोन डाळीसारख्या बियासुद्धा असतात, त्या खाल्ल्या तरीसुद्धा चालतात, मीठ लावून खाल्लं तर अजूनच चांगलं. तर आम्ही दर मार्चमध्ये येऊन चिकण्यावर लय भुक्का पडतो, लहान पोरांना तर लय आवडते ते. आणि हे जे तुम्ही बघायला गेला तर औषधी गुणधर्मसुद्धा भरपूर आहेत बरं का, त्यामुळं खाल्ल्याला काय वाया जात नाही.
बऱ्याच वेळेला आपल्या आसपास हिची जाळी दिसत असते पण हे खायचं असते हेच माहीत नसते. तर आता दिसली अशा प्रकारची जाळी तर ही चिकनी काढा आणि खाऊन टाका, बघा कसं वाटते, समाधानीच होणार तुम्ही. तर रानमेवा खाण्यातली मजा आहे का नाही, ती कुठल्याही खाण्यात नाही बरं काय. आम्ही लहान असताना तरी शाळा सुटली म्हणली की इकडं आहेच, शाळेला सुट्टी आहे म्हणलं की इकडं आहेच, सकाळची शाळा झाल्यावर इकडं आहेच, घरातली अक्षरशः लाता घालायची तरी आम्ही इकडं असायचोच, उडकून उडकून गावभर जमायचे. आत्ताच्या पोरासनी मेवा लागत नाही, मावा लागते. आता ही जी दिसते ती आहेत रानबोरं, ती पण मार्चच्या सुरुवातीला लागायला सुरू होत्यात आणि पिवळसर झाली की तिची चव आंबट तुरट, पिकली की गोड आंबट, म्हणजे तीन चार प्रकारच्या चव या रानबोरात असतात. ही जी मोठी बोर खातोय का नाही त्याच्यासारखीच चव पण थोडीशी वेगळी, खायला मस्त अशी. बोरीच्या जाळीला पण काटं भरपूर असतात बरं का, त्यामुळे सावकाशच काढायला लागते. मला अजून आठवते शाळा सुटल्यावर मी गेलेलो, शक्यतो हे बांधावर असते आणि जाळीतच पडलेलो, काटं अंगात ढीगभर, आणि ते काटं लागून सुद्धा हे ज्यावेळी गावते का नाही त्यावेळी खाऊन जे समाधान होते, हा 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 हा. तर अशा प्रकारे मी माझ्या आसपास असणारी चार फळं तुम्हाला दाखवलीत. आता आंबा, चिक्कू, जांभळं हे काय मार्केटमध्ये आपल्याला खायला मिळते जो, पण हे नवीन काय तर म्हणून म्हटलं तुम्हाला जरा दाखवावं. तर तुमच्या आसपास ह्याच्यापेक्षा काही वेगळं असलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा अजिबात विसरू नका असा. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला तुम्ही सांगा. धन्यवाद.